अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ संदर्भातील विविध मागण्यांसंदर्भात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. रोहित पवार यावेळी म्हणाले, सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुष्काळी भागात पाणी टंचाईच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केलं. खेडोपाडी नागरिकांना पाण्यासाठी 2-3 किलोमीटर दूर जावं लागतं, त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेत. त्यामुळे नागरिकांच्या भावना जाणून माणुसकीच्या नात्यानं तातडीनं टँकर सुरू करावेत अशी मागणी रोहित पवार यांनी केली. चारा छावण्याबाबत पवार म्हणाले की 500 जनावरं असलेल्या छावण्या कुठेही गटतट न पाहता तसेच राजकारण न करता तातडीने सुरू कराव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी या आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून सुरू असलेल्या छावण्यांचे ऑडिट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यावर नक्कीच आम्ही पुढे लक्ष देऊ आणि त्याच्यावर पुढे जाऊन सकारात्मक कारवाई आम्ही करू असं आम्हाला त्यांनी चांगलं असं निर्णय सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही तसं बघितलं तर आज प्रशासना आमच्या पाठीशी आहे, लोकांच्या पाठीशी आहे असं आम्हाला वाटतं. कारण की आता कोड ऑफ कंडक्ट चालू आहे आता, त्यामुळे शासनाचा ह्याच्यात काहीही रोल नाही. आता प्रशासन आणि तिथे असणारे लोक यांचा रोल सगळ्यात महत्त्वाचा असेल आणि आम्ही त्यांच्या दोघांच्या मधला दुवा म्हणून इथं सामाजिक हेतूने, सामाजिक भावनेने नक्कीच या लोकांचा आवाज या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच खरं तर आपल्या सर्वांना मला आज इथं सांगायचं. सर, मुंबईभर सर दुष्काळाची तीव्रता वाढते, एकीकडं चारा छावण्या लवकर सुरू होते, सरकार चाल ढकल करते, दुसरी गोष्ट त्या GRमध्ये एक आठ टाकलेली आहे की पालकमंत्र्यांच्या शिफारसीशिवाय चारा छावण्या मंजूर होणार नाही, तर त्यावर काय वाटतं? नाही, आता हायकोर्टचा एक निर्णय आला आहे की त्याच्यामध्ये पालक मंत्र्याचा काही रोल नसावा, त्यामुळे प्रशासनाच्या हातात ती ताकद असावी. आणि एक दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता समजा एखाद्या पालकमंत्र्याला जर आपण तिथं निर्णय घ्यायची ताकद दिली तर तुम्ही मला सांगा तिथं भेदभाव होणार आहे का? होणारच ना, कारण का आज लोकांमध्ये फिरत असताना तो भेदभाव आम्हाला कुठेतरी जाणून. गणेश राठोड, SBN मराठी, अहमदनगर.